राष्ट्रवादी शरद पवार गटाने जे आहे ते आपल्या चिन्हाचं अनावरण रायगडावर जाऊन केलेलं आहे. स्वतः शरद पवार गेले होते आणि आपल्यासोबत आता नामदेवराव जाधव आहेत, ते रायगडाचं शुद्धीकरण करणार आहेत. ते का असं करणार आहेत, शरद पवार गेले त्यांनी चिन्हाचं अनावरण केलं, आपण आता शुद्धीकरण करणार आहेत गडाचं. हे बघा, ते त्यांना काय राजकारण करायचं तो त्यांचा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुष्यभर राजकारणच केलेले, समाजकारण काय केले काय मला काय त्यांना माहित नाही किंवा पडायचं नाही. पण त्यांनी त्यांचं राजकीय टांगा जो पलटी झाला आणि घोडे फरार झाले ते सगळं सुरळीत करण्यासाठी त्यांनी रायगडावरती जाणं, ते तुतारी चिन्हाचं अनावरण करणे, प्रकाशन करणे, हे इलेक्शन कमिशनचं ऑफिस नव्हं, हे तुमच्या पार्टीचं ऑफिस नव्हं, हे तुमची जहागिरीची जागा नव्हं, ही आमच्या छत्रपतींचा राजाभिषेक झाला ती जागा आहे. जगातील तमाम मराठ्यांचं श्रद्धास्नार असणारी जागा आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या तख्तापशी जाऊन, त्या तख्तावर काही लोक चढलेले आहेत लक्षात घ्या, तुम्ही तुमचं दुकान सरळ करायला जाताय, परंतु शिवाजी महाराजांचा प्रोटोकॉल तुटतोय. तिथे त्या मेघडंबरीवरती चढणं, फोटो काढणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. आणि मला वाटतं हे तुतारी घेऊन तिथे गेलते ना प्रकाशन करायला, त्यातले किती लोकांचा त्या शिवसीमादेवीला नमस्कार करताना फोटो आहे, त्यातले किती लोक शिवाजी महाराजांच्या पाया पडतानीचा फोटो आहे, हे फक्त समोर फेटे घालून फोटो काढण्यासाठी गेलेले लोक होते. फेटे आणि फोटो एवढाच त्यांचा कार्यक्रम होता. शिवाजी महाराजांच्या श्रद्धेशी काही संबंध नव्हता. तमाम जगातील मराठ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या त्या परिसरात उद्घाटन करून मराठ्यांची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता, परंतु त्यांनी सगळे प्रोटोकॉल मोडलेले आहेत. शरद पवार देखील मराठा आहेत आणि शरद पवार जर जाऊन तिथं अनावरण चिन्हाचं करत असतील तर रायगड दूषित कसा होतोय? हा गेले 50 वर्ष मराठ्यांचा गैरसमज झाला की शरद पवार हे मराठा आहेत. शरद पवार हे मराठा नाहीत हे तुम्हाला परत एकदा मी ठासून सांगतो. त्यांच्या कोणत्याही कृतीमधून त्यांनी आपण मराठा असल्याचं आतापर्यंत म्हटलेलं नाही. जर लोकांचा समज असेल शरद पवार हे मराठा आहेत, तर त्यांनी शरद पवारांनी एकदा तरी आतापर्यंत एक मराठा लाख मराठा असं म्हणल्याची फुटेज दाखवा. शरद पवार आयुष्यात आतापर्यंत किंवा मोर्चे जेव्हापासून चालेत एकदा तरी त्यांनी एक मराठा लाख मराठा असं म्हणलं असेल तर एक वाक्य दाखवा. किंवा शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणलं असेल तर एक वाक्य तरी दाखवा. किंवा शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणलं असेल तर दाखवा. शरद पवार हे शिवाजी महाराजांच्या चरणावरती पाय ठेवले, जिथं त्यांचे पाय आहेत तिथे त्यांनी डोकं ठेवले असे एक तरी फुटेज मला दाखवा, मग मी त्यांना मराठा समजायला तयार आहे. म्हणजे तुमचं मत आहे की शरद पवार हे मराठा नाहीत? 100% मी 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देईल शरद पवार हे मराठा नाहीत म्हणून. ते कायम सतत मराठ्यांचा द्वेषच करतात आणि मराठ्यांना खाली खेचण्यासाठी किंवा खाली लेखण्यासाठीच, कमी तुच्छ लेखण्यासाठीच ते रायगडावरती गेलते. बघा तुम्ही, ज्या रायगडावरती फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हेच पालखीतून जायचे, तिथं हे पालखीनं गेलेले आहेत. खरं तर काही जायची गरज नव्हती, आयुष्यभर तुम्ही तिकडे फिरकलेलं नाही. आता न गेल्यामुळे असं काय मोठं संकट काही येणार नव्हतं, बरोबर. पण तरी तुम्ही तिथे गेले आणि हे सगळे प्रोटोकॉल तोडले. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच सर्वोच्च आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर शरद पवार त्यांचा गट आणि कार्यकर्ते शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या तुलनेत दाखवायचा प्रयत्न करत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि मग यांना महाराष्ट्रात आम्ही गावागावात घराघरात पक्के जाम करू, कारण गाठ शिवभक्तांशी आहे आणि गाठ अस्सल मराठ्यांशी आहे, नकली मराठ्यांशी नाही. आपण बारामतीत आंदोलन देखील करणार आहात. 23 मार्च 1994 शरद पवारांनी जो जी आर काढला त्याच्यामुळे मराठा समाजाचं कायमस्वरूपी नुकसान झालं आणि तो जी आर त्यांनी अशा प्रकारे काढला की मराठा समाजाचं 16% आरक्षण ओबीसीमध्ये घातलं आणि त्याच्यामुळे 52% जी कॅप आहे, म्हणजे घटनेनं दिलेलं आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली मर्यादा, ह्या दोन्ही टेक्निकल गोष्टीमध्ये हे आरक्षण फसलं आणि त्याच्यामुळे या पुढे येणारं कोणतंही सरकार मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये, मराठ्यांनी कितीही मोर्चे काढले, मराठ्यांनी किती उपोषणं केली आणि मराठ्यांनी कितीही संघर्ष केला, तरी एक वेळ औरंगजेबाला हरवणं मराठ्यांना शक्य झालं, परंतु हे आरक्षण परत मिळवणं शक्य होणार नाही. एवढा मोठा ताकदीचा अभ्यासपूर्ण प्रयत्न शरद पवारांनी, जनाब शरद पवारांनी केला आणि त्याच्यामुळे आज मराठ्यांच्या 3 पिढ्या तर बर्बादच झाल्या. 5 कोटी मराठा तरुणांचं भविष्य वाया गेलं आणि कोणतंही सरकार आलं तरी मराठ्यांना आरक्षण देऊ शकणार नाही अशी अभूतपूर्व स्थिती शरद पवारांनी अभ्यासातून त्यांच्या निर्माण केलेली आहे. आता जे एकनाथ शिंदे सरकारने 10% आरक्षण दिले तेही टिकणार नाही आपलं असं मत आहे? हे बघा, पूर्वानुभव काय आहे, 2014 काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, बरोबर. ते हायकोर्टामध्ये टिकलं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये फेल गेलं. दुसरा प्रयोग झाला 2019
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते सुद्धा हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये फेल गेलं. तिसरं आरक्षण दिलं शिवसेना पक्षाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, त्यांनी दिलेलं आहे हायकोर्टामध्ये टिकेल असं दिसतंय. पूर्वी जी एक त्रुटी होती सेन्सस सर्वे करून आरक्षण द्यायचं असतंय तो केलेला आहे, पण तो घाईघाईमध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही लोक ऑब्जेक्शन घेऊ शकतात. एक दोन ऑब्जेक्शन काय, 6 लाख हरकती आलेल्या आहेत, 6 लाख हरकती आल्यानंतर सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकेल का असं प्रश्नचिन्ह तयार होते. मला सांगायचं असं, काँग्रेसने आरक्षण दिलं, बीजेपीने दिलं, शिवसेनेने दिलं, शरद पवारांनी कधी मराठ्यांना आरक्षण दिलंय का? आणि इतर कोणीच देऊ शकणार नाही अशी तरतूद केली, हे केवढा मोठा दृष्टपणा आहे. नतद्रष्टपणा म्हणू का दूरदृष्टी म्हणू याला मी. आणि म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा पोरांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला आरक्षण मिळू न देणारा या राजकारणात एकच व्यक्ती आहे, आणि ती फक्त जनाब शरद पवारच आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.